झी 24 तास एक पाऊल पुढे। आयपीएल मध्ये आजची लढत रंगणार आहे ती हैदराबाद सनरायझर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात। प्ले ऑफ गाठण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सला केवळ एक विजय आवश्यक असून पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानी असणाऱ्या हैदराबादलाही प्ले ऑफ गाठण्याचे वेध लागलेत, त्यामुळे आतापर्यंत होमग्राऊंडवर अपराजित असलेल्या हैदराबादला विजय साजरा करण्याची संधी असणार आहे। आयपीएल टूर्नामेंट जसजशी उत्तरार्धाकडे सरकायला लागली आहे तसतसं प्ले ऑफ मध्ये कोणकोणत्या टीम्स स्थान मिळवणार याची उत्सुकता फॅन्समध्ये आहे। सध्याच्या घडीला पॉईंट टेबलमध्ये टॉपवर असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जना सर्वप्रथम प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्याची संधी आहे। ते अवघा एक विजय दूर असून हैदराबाद विरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये चेन्नईला विजयासह प्ले ऑफ गाठता येऊ शकते। तर दुसरीकडे हैदराबाद सनरायझर्सही दमदार कामगिरी करताना दिसतायत। आतापर्यंत त्यांनी होमग्राऊंडवर एकही मॅच गमावलेली नाही, त्यामुळे हैदराबादलाही जोरदार मुसंडी मारत टॉप फोर मध्ये स्थान मिळवण्याची नामी संधी आहे। त्यांनी चेन्नई विरुद्ध विजयाची नोंद केल्यास विस्फोटक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानी घसरण होईल, त्यामुळे हैदराबाद विरुद्ध चेन्नई ही मॅच अटीतटीची होण्याची शक्यता अधिक आहे। चेन्नई सुपर किंग्जना आतापर्यंतचा प्रवास पाहता त्यांनी आयपीएलचे बिग बॉईज ही आपली प्रतिमा कायम राखली आहे। मात्र मुंबई विरुद्ध अवघ्या 79 रन्सवर टीम ऑल आउट झाल्यानं चेन्नईकर टीमचं विमान दणक्यात आढळलं, त्यामुळे हैदराबाद विरुद्ध सुपर किंग्सच्या बॅट्समनना पुन्हा एकदा जबाबदारीनं खेळ करावा लागणार आहे। त्यांची प्रमुख मदार असणार आहे ती भरवशाचा माईक हसी आणि मुरली विजय या जोडीवर। या जोडीनं आतापर्यंत अनेकदा चेन्नईच्या विजयाचा भक्कम पाया रचलाय। तर मिडल ऑर्डरमध्ये सिक्सर किंगच्या रेसमध्ये सेकंड पोझिशनवर असणाऱ्या सुरेश रैनासह एस बद्रीनाथ आणि कॅप्टन धोनीवर मोठी खेळी करत टीमकरता टार्गेट उभारण्याची जबाबदारी असेल। स्लॉग ओव्हर्समध्ये ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जाडेजा आणि आर अश्विनची बॅटिंग सुपर किंग्स करता फायदेशीर ठरणार आहे। कागदावर भक्कम वाटणाऱ्या चेन्नईच्या बॅट्समननी मैदानातही साजेशी कामगिरी केली आहे, त्यामुळे चेन्नई बॅट्समनना रोखण्याचं कठीण आव्हान सनरायझर्सना पेलावं लागणार आहे। त्याकरता डेल स्टेनला पुन्हा एकदा आपल्या भेदक माऱ्याची दाहकता सिद्ध करावी लागणार आहे। तर त्याच्या सोबतीला असणार आहे तो इशांत शर्मा आणि थिसारा परेराचा फास्ट अटॅक। आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा हॅट्रिक घेणाऱ्या अमित मिश्रावर जमलेली जोडी फोडण्याची जबाबदारी असेल, तर ऑलराऊंडर डॅरेन सॅमी आणि करण शर्मा आपली जबाबदारी चोख पार पाडतायत। चेन्नईच्या तुलनेत हैदराबादच्या बॅटिंगला मर्यादा आहेत, आतापर्यंत त्यांचे बॅट्समन एकावेळी क्लिक होण्यात अपयशी ठरलेत। हैदराबादला विजयाची नोंद करायची असल्यास पार्थिव पटेल आणि दुखापतीतून सावरलेल्या शिखर धवनला मोठी ओपनिंग करून द्यावी लागणार आहे। मिडल ऑर्डरमध्ये आशिष रेड्डी, डॅरेन सॅमी आणि कॅप्टन कुमार संगाकारा यांनाही मोठ्या खेळी कराव्या लागतील। हनुमा विहारी झटपट रन्स बनवण्यात एक्सपर्ट आहे। हैदराबादी बॅट्समनची आतापर्यंतची कामगिरी ही तितकीशी समाधानकारक नसली तरी चेन्नईचे बॉलर्स त्यांना अजिबात कमी लेखण्याची चूक करणार नाहीत। ख्रिस मॉरिस, ड्वेन ब्रावो, बेन लाफलिन आणि मोहित शर्मा या वेगवान बॉलर्सवर चेन्नईची प्रमुख मदार असणार आहे। तर आतापर्यंत मोक्याच्या क्षणी ब्रेकथ्रू मिळवून देणारी रवींद्र जाडेजा आणि आर अश्विनची जोडी पुन्हा एकदा आपल्या स्पिनची जादू दाखवण्यास उत्सुक असेल, त्यामुळे आजच्या या दाक्षिणात्य मॅचमध्ये चेन्नई बाजी मारणार की हैदराबाद घरच्या मैदानात पुन्हा शेर ठरणार हे पाहणं निश्चितच रंगतदार ठरेल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।